ऐका पाची देवांनो तुमची कहानी। एके दिवशी काय झालं, ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले, एका मुक्कामी उतरले। पार्वती पादसेवा करू लागली, तिचे हात कठीण लागले। तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोंचे बाळंतपण करायला सांगितले, तुझे हात कमळासारखे मऊ होतील। पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं, ती फार उतराई झाली। पार्वतीला म्हणाली, तू माझी माय बहीण आहेस, मला काही वान वसा सांग। तिनं तिला वसा सांगितला, तो काय सांगितला। चातुर्मास आला, आखाडी दशमी आली, म्हणजे गणपतीची पूजा करावी, दुर्वा वहाव्या, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार करावी, कार्तिकी दशमीस ब्राह्मण सांगून आपल्या वंशाचं उद्यापन करावं, याप्रमाणे विष्णूचं पूजन करावं, तुळशीपत्र वहावं, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि ब्राह्मण घालून उद्यापन करावं, तसंच पार्वतीस स्नान घालावं, पांढरी फुलं वाहावी, घारगे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं, तसंच नंदीस स्नान घालावं, आघाड्याचं पान वाहावं, खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण सांगून उद्यापन करावं, तसेच महादेवास स्नान घालावं, बेलाची पानं वाहावी, दही भाताचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकात ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं। हा वसा कधी घ्यावा, आखाडी दशमीस घ्यावा, कार्तिकी दशमीस संपूर्ण करावा, असा तिनं वसा सांगितला आणि आपण अदृश्य झाली। बरेच दिवस झाले, इकडे पार्वतीने काय केलं, गरिबाचा वेश घेतला, त्या बाईस भेटावयास गेली, तिनं हिला ओळखलं नाही। पार्वतीला राग आला, गणपतीकडे गेली, सगळी हकीकत सांगितली, ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून घे, ही गोष्ट मजपासून घडावयाची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही। तिनं चार हिने पूजा केली, दुर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली, मी काही तिचं वैभव काढणार नाही, असं गणपतीने म्हटल्यावर ती विष्णूकडे गेली, सगळी हकीकत सांगितली, ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून घे, ही गोष्ट मजकून घडायची नाही, ती उतली आहे, मातली आहे, तिनं माझी चार महिने पूजा केली, तुळशीपत्र वाहिले, खिरीचा नैवेद्य दाखविला, वर दुधाची धार धरली, मी काही वैभव काढून घेणार नाही। तेथून उठली, नंदीकडे गेली, सगळी हकीकत सांगितली, ती उतली आहे, मातली आहे, तिचे वैभव काढून घे, ही गोष्ट मजकून घडावयाची नाही, ती काही उतली नाही, मातली नाही। तिनं माझी चार महिने पूजा केली, आघाड्यांचं पान वाहिलं, खिचडीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली, मी काही तिचं वैभव काढणार नाही। तिथून उठली व महादेवाकडे गेली, सगळी हकीकत सांगितली, ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून घे, ही गोष्ट मजकून घडावयाची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही। तिनं माझी चार महिने पूजा केली, बेलाची पानं वाहिली, दही भाताचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली, मी काही तिचं वैभव काढणार नाही। तू गरिबाच्या वेशानं गेलीस म्हणून तुला तिनं ओळखलं नाही, पहिल्या वेशाने जा म्हणजे ती तुला ओळखील। श्रीमंती वेशाने पार्वती पुन्हा गेली, तो तिला बसावयास पाठ दिला, पाय धरून आभारी झाली। तिला पार्वती प्रसन्न झाली व उत्तम आशीर्वाद दिला, जसे तिला पाची देव प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हास होवोत। ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण।